हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच की मी आजपर्यंत कधी तुझ्याशी एक्सप्रेस नाही झालो तुझ्याबद्दल, कधीच तुला मी बोललो नाही आहे की तुझ्याबद्दल मी तुझ्या काय क्वालिटीज मला आवडतात वगैरे. तर हा व्हिडिओ त्यासाठीच आहे की जेव्हा केव्हा तू तिकडे आम्हाला मिस करशील किंवा तुला असं एकटं वाटेल तर तसं वाटून घेऊ नको. हा व्हिडिओ बघ, तुला नक्कीच असं आपले सगळेजण फॅमिली मेंबर्स तुझ्यासोबतच असंच वाटेल. आणि तर पहिल्यांदा मी आपल्या बॉन्डिंगबद्दल बोलेल. जे ब्रदर फ्रॉम अनदर मदर हे जे हॅशटॅग आहे ना, ते खास आपल्यासाठीच बनलं हे मला मेन्शन करायचं इथे. कारण आय गेस मी एकटाच आहे आपल्या ग्रुपमधला की तो आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात शेवटी एंटर झाला आणि सगळ्यात शेवटी मी तो याशीच भेटलो होतो. पण त्या दिवसापासून जेव्हा आपण भेटलो होतो डिप्लोमाला सेकंड इयरला, त्यानंतरनापासून आपलं जे बॉन्डिंग आहे ते खूप स्ट्रॉंग होत गेलं. आजपर्यंतचं जर बघितलं आपण तर डिप्लोमाच्या थर्ड इयरला आपण जे रात्री सबमिशन्स वगैरे केले होते तुझ्या घरी, तिथपासून ते मी डिप्लोमा झाल्यानंतर ना 1.5 महिना तुझ्याकडे राहिलो होतो. इवन तुझे मॉम डॅडनं पण मी आई आणि बाबा असंच बोलवतो, ते माझ्या आईवडिलांसारखेच होते आहेत. आणि हे जे बॉन्डिंग आहे ना ते अजूनच स्ट्रॉंग होत आहे. जरी तू 2 वर्ष आत्ता आमच्यामध्ये नव्हता, तू न्यूझीलंडला होता, तरीसुद्धा काहीच फरक नाही झाला आहे आपल्या रिलेशनमध्ये. सगळं आहे ते सगळं एकसारखंच आहे आणि ते कधीच इथून पुढे पण चेंज नाही होणार आहे. अजून तुझ्या अचीवमेंट्सबद्दल बोलेल मी. जे एक तुझ्यामध्ये क्वालिटीज आहेत ना, असे खूप सारे चांगले क्वालिटीज आहेत ज्या आवडतात मला, बट त्यातली एक क्वालिटी जी आहे तुझा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे, कुठल्या गोष्टीला बघितलं तर तू कधी गिव्हअप नाही करत. कुठल्या गोष्टीला जर आपल्याला करायची झाली तर तू असं नाही म्हणत की नाही आपल्याला नाही जमणार, नेहमी आपण ट्राय करत राहतो, नेहमी तू ट्राय करतो, नेहमी तुझ्या सोबतच्यांना तू सोबत घेऊन पुढे जातो. ही जी क्वालिटी आहे ना तीच तुला आजपर्यंत सगळे अचीवमेंट्स देत आली आहे आणि इथून पुढे पण देईल. आता तुझं जस्ट तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे, इथून पुढे तू आता प्रोफेशनल वर्ल्डमध्ये एंटर करतो आहे, जेणेकरून तुझे चॅलेंजेस तुझ्याबद्दल तुझ्यासमोरचे खूप वाढणार आहे आणि ते तुला फेस करायचे आहेत. सो तुला हा जो ॲटिट्यूड आहे तो खूप शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे, खूप पुढे घेऊन जाणार आहे, खूप सारे अचीवमेंट्स देणार आहे. सो तू ती गोष्ट कधीच चेंज करू नको तुझ्याबद्दलची. तू खूप प्राऊड केलं आहेस आम्हाला, खूप म्हणजे आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आम्ही इतरांना तुझ्याबद्दल सांगतो ना, आम्ही खूप लकी फील करतो की आम्हाला तुझ्यासारखा मित्र भेटला आहे. आणि मी असं कधीच तुला एक्सप्रेस नाही केलं आहे आणि आत्ता तुला हसायला येईल, पण हे मी जे बोलतो ते खरंच मनापासून बोलतो आहे. आणि अजून बस आता मी एवढंच बोलेल, फक्त कधी असं लो फील करू नको तिकडे जाऊन. आणि जेव्हा केव्हा तुला फोन करत जा, आठवण आली तरी फोन करत जा, नो मॅटर व्हॉट इज द टाईम डिफरंट बिटवीन न्यूझीलंड अँड इंडिया, बट तू कॉल कर एनी टाईम. आम्हाला जसं हेल्प करता येईल आम्ही तुला करत जाऊ. आणि कीप रॉकिंग, कीप वर्किंग हार्ड अँड कीप मेकिंग अस प्राऊड. थँक्यू.